केवल मूल्य म्हणजे काय ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा जर x ही वास्तव संख्या असेल तर x चे केवल मूल्य x असे दर्शवतो. बघा हे जे उभे चिन्ह या ठिकाणी दिसत आहे दोन रेषा आणि त्याच्यामध्ये x लिहिला आहे याला म्हणतात केवल मूल्य. हे केवल मूल्याचे चिन्ह आहे आणि हे वास्तवना x चे केवल मूल्य अशा पद्धतीने याचे वाचन केले. आता याचे काही छोटे छोटे नियम आहेत बघू आपण. बघा जर x हा 0 पेक्षा मोठा असेल तर x चे केवल मूल्य येतो x. त्यानंतर दुसरा आहे जर x ची किंमत 0 असेल तर x च्या केवल मूल्याची किंमत ही येते 0. आणि तिसरा आहे जर x हा 0 पेक्षा लहान असेल तर x चे केवल मूल्य येतो ऋण x. हा नियम थोडा आपण अधिक नीट समजून घेऊ. जर x हा 0 पेक्षा लहान असेल म्हणजे x ही ऋण संख्या असेल तर x चे केवल मूल्य हे त्याची विरुद्ध संख्या येते. म्हणजे समजा जर आपण इथे x च्या जागी जर ऋण 3 घेतला तर बघा ऋण 3 चे केवल मूल्य ऋण x म्हणजे ऋण आणि कंसात x ची किंमत ऋण 3 हा ऋण या ठिकाणी लिहिला आणि x ची किंमत ऋण 3 म्हणजे ऋण आणि धन 3 म्हणजे यावरून कुठलीही वास्तव संख्या कुठलेही ऋण वास्तव संख्येचं केवल मूल्य हे धनच येतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आता या ठिकाणी केवळ मूल्य काही या ठिकाणी उदाहरणं दिलेली असतात आणि ती आपल्याला सोडवायची असतात. बघा या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ. या ठिकाणी दिले केवळ मूल्य 7 + 2x = 5 हे उदाहरण सोडवा. आता जे उदाहरण सोडवताना 7 + 2x = 5 म्हणून 7 + 2x = 5 घ्यायचे घ्या आणि 7 + 2x = 5 घ्यायचे. याच्या दोन किमती असू शकतात अधिक 5 किंवा ऋण 5. आता आपण हे सोडव. बघा हा 5 इकडे आला आणि 2x तिकडे गेले म्हणजे 7 हा 5 इकडे त्याला वजा झाला 7 + 5 = हा 2x तिकडे जाईल अधिक झाला. आता आपण दोन्ही बाजू ही बाजू इकडे लिहू आणि ही बाजू तिकडे लिहू म्हणजे 2x = 7 + 5 = 2 म्हणजे x = हा 2 इकडे छेदस्थानी जाईल 2/2 जे x ची किंमत आहे 1. आता त्याच पद्धतीने तिकडे सोडवू किंवा 7 + 5 इकडे आला अधिक झाला 7 + 5 = हा 2x तिकडे जाताना अधिक झाला + 2x तिकडे गेला अधिक झाला. आता हे आहे 12 = 2x आपण त्या बाजू अशा लिहिल्या 2x = 12 म्हणून x = 12/2 म्हणजे x = 6 म्हणजेच x ची किंमत आपल्याला 2 ऍड करी मिळाला x = 1 किंवा x = 6. तर अशा पद्धतीने या केवल मूल्यामध्ये जर एखादं समीकरण दिलं असेल तर ते आपल्याला या पद्धतीने सोडवता येतं. अशा पद्धतीने तुम्ही केवल मूल्याचे उदाहरण सोडवू शकता.